नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जिनियस कॉमर्स क्लासेस लोहार तर सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो आपली जी कॉमर्सची वाढी आहे ह्या कॉमर्सच्या वाढीमध्ये आपण अकाउंट विषयाचा बारावीचा अभ्यासक्रम सुरू केलाय ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर अकाउंट विषयाची परिपूर्ण तयारी करायची असेल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील आणि दुसरं महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट विषयाचा पूर्ण कोर्स पाहिजे ज्यांना पूर्ण कोर्स करायचा आहे त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये परिवर्तन लर्निंग सेंटर ॲपचे लिंक दिलेले आहे त्यावरून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता आणि त्यावरून तुम्ही अकाउंट विषयाचा पूर्ण कोर्स जॉईन करू शकता ओके okay. तर विद्यार्थी मित्रांनो आपण वेळ न लावता जे अकाउंट विषयाचं दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणामधले जे प्रात्यक्षिक उदाहरणं आहेत म्हणजे नफा न कमवणाऱ्या संस्था हे जे प्रकरण आहे यामधले जे प्रात्यक्षिक उदाहरणं आहेत ते प्रात्यक्षिक उदाहरणं आज सुरू करायची आहेत मग हे प्रात्यक्षिक उदाहरण सुरू करत असताना प्रात्यक्षिक उदाहरण क्रमांक आहे बघा पाच भारतीय कला केंद्र सोलापूर यांचं गणित आहे बघा भारतीय कला केंद्र सोलापूर यांच्या गणिता त्यांनी काय केले बघा की प्राप्ती शोधन खातं दिलंय आणि सोबत काही समायोजना दिल्यात काय दिल्यात काही समायोजना दिल्यात मग हे प्राप्ती शोधन खातं आणि समायोजना यांच्या आधारे आपल्याला काय करायचं सांगितलंय एकतीस मार्च दोन हजार अठरा रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता उत्पन्न खर्च खातं तयार करायचे काय तयार करायचे उत्पन्न खर्च खातं मग उत्पन्न खर्च खातं कसं करायचं माहित आहे ठेव हो का या प्रकारचं एक उत्पन्न खर्च खातं करा भारतीय कला केंद्र सोलापूर यांच्या पुस्तकात उत्पन्न खर्च खाते दिनांक एकतीस मार्च दोन हजार अठरा रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता खर्च रक्कम रक्कम उत्पन्न रक्कम रक्कम या प्रकारचं तयार करा झालं चला बघा आता प्राप्ती शोधन खात्याच्या प्राप्ती बाजूला आणि शोधन बाजूला जे पद आलेत त्यापैकी कोणत्या पदावर समायोजना आहे त्या पदाला काय करायचे मार्क करायचे मग बघा समायोजना कशा कशावर आहे मृत्यूपत्री देणगीवर आहे नंतर पगारावर आहे आणि प्रवेश शुल्कावर आहे मृत्यूपत्री देणगी पगार आता या ठिकाणी बघा पगारावर समायोजना होती पगारला टिक मार्क केलं मृत्यूपत्री देणगीवर समायोजना होती टिक मार्क केलं प्रवेश शुल्कावर समायोजना आहे टिक मार्क करा तीन पदावर समायोजना होत्या तीन पदाला आपण काय केल्या टिक मार्क केल्या आता गणेश सुरू करायचे कुणाला काही अडचण असल तर विचार आहे का अडचण नाही सुरू करायचंय पोहोचले सगळ्याला ठीक आहे आता बघा प्राप्ती शोधन खात्याच्या प्राप्ती बाजूला पहिलं पद काय आहे शिल्लक पुढे आणली ही बघा रोख शिल्लक आणि बँक शिल्लक रोख शिल्लक किती आहे दोनशे रुपये आहे आणि बँक शिल्लक किती आहे बारा हजार पाचशे रुपये आहे मग ही रोख शिल्लक आणि बँक शिल्लक कुठंच घ्यायची नाही कुठे घ्यायची का कुठे बी घ्यायची नाही सोडून द्या मोठेपणामध्ये सोडून द्यायचं हा त्यानंतर बघा पुढे काय आहे लॉकरचे भाडे आहे लॉकरचे भाडे कोण्या बाजूला आले प्राप्ती बाजूला आले मग तू एक लक्षात ठेव हो। जे प्राप्ती बाजूला पद आलेत त्याचा परिणाम कुठं होते खर्च सॉरी उत्पन्न बाजूला होते जे प्राप्ती बाजूला पद आलेत का नाही त्याचा परिणाम कुठं होते उत्पन्न बाजूला होते आणि जे शोधन बाजूला आलेत का नाही त्याचा परिणाम कुठं होते खर्च बाजूला होते मग पहिलं काय आहे मग लॉकरचे भाडे आहे लॉकरचं भाडं तो कुठे घे उत्पन्न खर्च खात्याच्या उत्पन्न बाजूला हे बघा हे उत्पन्न खर्च खातं हे उत्पन्न बाजू उत्पन्न बाजूला लिहायचं असं लॉकरचे भाडे किती रुपये आहेत चारशे रुपये आहेत सरळ सरळ बाहेर लिहून टाकायचे अजिबात ताण घ्यायचा नाही आणि मला द्यायचा बी नाही मला ताण दिल्यावर बघा मग हा त्याच्यानंतर पुढचं कोणतं पद आहे बघा त्याच्यानंतर पुढचं पद आहे बघा प्रवेश शुल्क कोणता आहे प्रवेश शुल्क आहे प्रवेश शुल्कावर समान नाही विचारले का विचारले प्रवेश शुल्कावर समान विचारले बघा काय विचारले प्रवेश शुल्काच्या पन्नास टक्के रकमेचं काय करा का भांडवलीकरण करा काय करा भांडवलीकरण करा भांडवलीकरण म्हणल्याच्या नंतर काय करतात तेवढी रक्कम वचा करतात तेवढी म्हणजे केवढी किती विचारले पन्नास टक्के विचारले मग वागा तू काय का? कर माहित आहे का प्रवेश शुल्कावर पन्नास टक्के काढ पन्नास टक्के म्हणजे अर्धी रक्कम आहे काय करा वर्किंग नोट मध्ये लिहा वर्किंग नोट मध्ये लिहा किती आहे प्रवेश शुल्काची रक्कम दोन हजार नऊशे आहे मग एक काम करा वर्किंग नोट मध्ये घेण्याआधी काय करा हे प्रवेश शुल्क उत्पन्न खर्च खात्याच्या उत्पन्न उत्पन बाजूला छानपैकी काय करा इनर कॉलम मध्ये लिहा बघा हे उत्पन्न खर्च खाता आहे उत्पन्न खर्च खात्याची ही उत्पन्न बाजू आहे उत्पन्न उत्पन बाजूला लिहा प्रवेश शुल्क दोन हजार नऊशे रुपये घेतले पन्नास टक्के रकमेचे भांडवलीकरण म्हणले म्हणजे अर्धी रक्कम काय करायचे आहे वजा करायची आहे कशी करायची बघा दोन हजार नऊशे अर्धी रक्कम म्हणजे सरळ सर्व दोन न भागूया आपण दोन भाग करायचे ना दोन न भागूया बेक बे कबे? बे एक बे किती आहेत नऊ आहेत बे चोक आठ किती उरला एक उरला बे पंचे दहा बे शून्य शून्य ब झालं कि बे म्हणाय की नाही ब झालं बे ओके तर बघा चौदाशे पन्नास रुपये अर्धी रक्कम ती प्रवेश शुल्कामधून काय करायची मोठेपणामध्ये वजा करायची वजा करा काय म्हणून वजा करायची काय म्हणून विचारलंय भांडवलीकरण म्हणून विचारले बघा पुस्तकात काय म्हणून विचारलंय भांडवलीकरण किती नंबरची समावेश आहे तीन नंबरची हाया हाया का हा हाया बघा तीन नंबरची समावे हाय भांडवलीकरण भांडवलीकरण वजा केला वजा केल्यावर बाहेर किती याले तर चौदाशे पन्नास रुपये एक हजार चारशे पन्नास रुपये तर याले तर का ठीक आहे आता ह्याचा दुसरा परिणाम कुठं करायचा आहे ताळे ताळेबंदाच्या देता बाजूला भांडवल नदीमध्ये काय करायचे अधिक करायचे पण मला सांग आपण ताळे पण तयार केलाय का थे? नाही मग थुतरवरी घेऊन घेणार आहेस का ते नाही अजिबात घ्यायचं नाही चला आता पुढचं पद काय आहे पुढचं पद बघा जुन्या वर्तमान पत्राची विक्री नाटकापासून प्राप्ती दोन्ही बी काय माहित आहे का, का? उत्पन्न आहे कुणा बाजूला आले प्राप्ती बाजूला आले बघा उघडा डोळे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राप्ती बाजूला बघा जुन्या वर्तमानपत्राची विक्री आहे नाटकापासून प्राप्ती आहे दोन्ही रक्कम मिळालेल्या आहेत म्हणजे उत्पन्न आहे सरळ सरळ कुठे घ्यायचं उत्पन्न खर्च खात्याच्या उत्पन्न बाजूला हे उत्पन्न खर्च खातं हे उत्पन्न बाजू उत्पन्न बाजूला घ्यायचं जुन्या वर्तमानपत्राची विक्री नाटकापासून प्राप्ती जुन्या वर्तमानपत्राची विक्री किती आहे दोनशे पन्नास रुपये बाजु, आणि नाटकापासून प्राप्ती किती आहे नऊ हजार रुपये आहे इथपर्यंत झालं ओके इथपर्यंत झाल्याच्या नंतर आता पुढं जायचे आपल्याला पुढं काय आहे मृत्यूपत्राद्वारे देणगी आहे काय आहे मृत्यूपत्राद्वारे देणगी आहे आता मृत्यूपत्राद्वारे देणगी ह्याच्यावर समाळना काय विचारले आधी समायना बघायची मृत्यूपत्री देणगीचे काय करा भांडवलीकरण करा मृत्यूपत्री देणगीचे काय करा भांडवलीकरण करा भांडवलीकरण सांगितल्यावर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ध्यानात ठेवा मनात ठेवा भांडवलीकरण म्हणल्यावर काय करायचं एखादी सिरियस झाले बघा किंवा हा तेवढं सिरियस माय कि बघ या अकाउंट विषय होय हसून खेळून शिकायचंय आपल्याला ठीक आहे मग बघा मृत्यूपत्र देणगीच काय करायचंय भांडवलीकरण करायचंय मग त्यांनी या ठिकाणी मला सांगा आपल्याला दहा टक्के रकमेचं करा वीस टक्के रकमेचं करा पन्नास टक्के रकमेचं करा साठ टक्के रकमेचं करा असं काही सांगितलंय का असं काही बी सांगायला नाही मग असं काही बी सांगायला नाही याचा अर्थ असं काय बी म्हणजे दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के काही बी सांगायना याचा अर्थ मृत्यूपत्र देणगीचं भांडवलीकरण करा कर म्हणजे पूर्ण रकमेचं काय करा भांडवलीकरण करा पूर्ण रकमेचं काय करा भांडवलीकरण करा म्हणजे पूर्ण रक्कम थेट कुठे घ्यायची ताळेबंदाच्या देता बाजूला घ्यायची कुठे घ्यायची ताळेबंदाच्या देता बाजूला घ्यायची मग आपण ताळेबंद तयार केलाय का नाही त्यांनी आपल्याला फक्त उत्पन्न खर्च खातं सांगितलंय म्हणून उत्पन्न खर्च खात्यावर घ्यायची नाही घ्यायची का उत्पन्न खर्च खात्यावर घ्यायची नाही ठीक आहे सोडून द्या काय येणार नाही कारण पूर्ण रकमेचं भांडवलीकरण सांगितलंय त्याच्यानंतर पुढं कोणतं पद आहे सरकारी प्रतिभूतीपासून व्याज सरकारी प्रतिभूतीपासून व्याज एक प्रकारचं काय आहे उत्पन्न आहे उत्पन्न असल्यामुळे उत्पन्न खर्च खात्याच्या कुठे घ्यायचं उत्पन्न बाजूला घ्यायचं कुठे घ्यायचं उत्पन्न खर्च खात्याच्या उत्पन्न बाजूला हे काही उत्पन्न बाजू आहे उत्पन्न बाजूला घ्या सरकारी प्रतिभूती पासून चारशे रुपये डायरेक्ट बाहेर घेऊन टाका का टाकावर काही समावेश का विचारली ना? नाही।, नाही ओके चला आता पुढचं कोणतं पद आहे किरकोळ खर्च आहे बऱ्याच जणला इथं कन्फ्युज होतंय बऱ्याच जणांना कन्फ्युज काय होतंय का मास्तर म्हणाव त्या ठिकाणी काय दिले खर्च दिले आणि खर्च दिल्यावर कुठे येते खर्च बाजूला तसं नव माय हे कोण्या बाजूला आले प्राप्ती बाजूला आले कोण्या बाजूला आले बापू प्राप्ती बाजूला आले प्राप्ती बाजूला जरी हे खर्च आला असेल तर ते एक प्रकारचं काय असते उत्पन्न असते काय असते एक प्रकारचं उत्पन्न असते म्हणून ही किरकोळ खर्च खर्च बाजूला न घेता ते कुठं घ्यायचं उत्पन्न बाजूला घ्यायचं काय घ्यायचं कारण ते कोण्या बाजूला आले प्राप्ती बाजूला आले म्हणजे तो खर्च काय झालाय प्राप्त झालाय आणि एखादा खर्च जेव्हा प्राप्त होते तेव्हा ते आपलं उत्पन्न असते म्हणून ही किरकोळ खर्च उत्पन्न बाजूला घ्या का उत्पन्न खर्च खात्याची ही उत्पन्न बाजू उत्पन्न बाजूला किरकोळ खर्च चला आपलं असं चलत चलत काय कोणती बाजू झाली माहिती आहे का प्राप्ती बाजू संपली प्राप्ती बाजू झाली काही अडचण असेल विचारा नंबर माहित आहे माहित नसेल तर बघा कमेंट मध्ये हाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ठीक आहे नंबर तुम्हाला चॅनलच्या आपल्या ओपन केल्याबरोबर तुम्हाला नंबर दिसते माझा आहे का नाही हा आता काय करा शोधन बाजूला बघा शोधन बाजूला पहिलं पद का आहे लेखन सामग्री आहे लेखन सामुग्रीवर समावेश नाही मग लेखन सामग्री कुठे घ्यायची उत्पन्न खर्च खात्याच्या खर्च बाजूला जे शोधन बाजूला पद आलेत का नाही त्याचा परिणाम खर्च बाजूला करायचा शेवट हे उत्पन्न खर्च खातं ही खर्च बाजू खर्च बाजूला मोठेपणात घेतले आपण लेखन सामग्री किती रुपये सहाशे रुपये इथपर्यंत झालं त्याच्यानंतर पुढचं पद कोणतं आहे फर्निचर खरेदी आहे का आहे फर्निचर खरेदी आहे फर्निचर एक प्रकारची संपत्ती आहे आणि आपण ताळेबंद केलाय का नाही मग उत्पन्न खर्च खात्यावर हे फर्निचर येणार नाही मोठेपणामध्ये ही, ही, ना ही।, ही सोडून द्या नंतर सरकारी प्रतिभूतीमध्ये गुंतवणूक गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट मग एक प्रकारची काय ही संपत्ती आहे संपत्ती असल्यामुळे सरकारी प्रतिभूती देखील ही गुंतवणूक देखील उत्पन्न खर्च खात्यावर येणार नाही ती संपत्ती आहे संपत्तीला झालं पण आपण ताळेबंद केलाय का ताळेबंद आपण केलाच नाही मग ते टेन्शन घ्यायचं का नाही ठीक आहे नंतर बघा नाटका संबंधी खर्च नंतर पोस्टेज नियतकाली आणि वर्तमानपत्रे तिने बी काय माहिती आहे का खर्च आहे तिने बी काय आहे खर्च आहे आणि खर्च असल्यामुळे ही सरळ सरळ नाटका संबंधी खर्च हे पोस्टेज हे आणि वर्तमानपत्र शोधन बाजूला आले हे एक प्रकारचा खर्च असल्यामुळे उत्पन्न खर्च खात्याच्या कुठे घ्यायचा खर्च बाजूला घ्यायचा मग बघा हे उत्पन्न खर्च खातं ही खर्च बाजू खर्च बाजूला बघा नाटका संबंधी खर्च नंतर पोस्टेज आणि वर्तमानपत्र घेऊन टाकले तीन हजार चारशे पन्नास आणि सहाशे इथपर्यंत झालं ठीक आहे बापू तू मध्ये मध्ये कशाला यायलास इथं लेकर शिकायलात पाण्या पावसाचं ठीक आहे तू कशाला ताप देलास आहे का नाही बघा त्याला देखील आपला हे ड्रोन कॅमेरा आहे बरं का तुमच्यावर लक्ष ठेवायला पुन्हा अभ्यास करायला पुन्हा अभ्यास करणं गेले हा आणि ते मजावर बेस्ट ठेवायला बरं का तुम्ही पाठवलं नाही की हा असो आता बघा पुढचं पद काय आहे पुढचं पद आहे बघा पगार का आहे पगार ह्या पगारीला लाडाने काय म्हणायचं वगार म्हणायचं वगार म्हणायचं का नाही ह्या पगारला काय म्हणायचं वेतन म्हणायचं काय म्हणायचं वेतन आता पगारीवर आपण टिक मार्क केलंय मार्क केले याचा अर्थ त्यावर काय आहे समायोजना आहे मग हे, हे। पगार काय करा उत्पन्न खर्च खात्याच्या खर्च बाजूला इनर कॉलम मध्ये लिहा हे उत्पन्न खर्च खातं ही खर्च बाजू खर्च बाजूला इनर कॉलम मध्ये लिहायचंय पगार किती रुपये घेतला आपण चार हजार चारशे रुपये इथपर्यंत समजलं ठीक आहे आता पगारीवर समान काय आहे देणे बाकी पगार दोनशे रुपये देणे बाकी पगार बघा पुस्तकावर बघा तुमच्या बाकी पगार किंवा आदत्त पगार आदत्त खर्च म्हणलं देणे बाकी खर्च म्हणलं सरळ सरळ त्या खर्चामध्ये काय करा अधिक करा चला मग पगारामध्ये अधिक आदत्त पगार दोनशे रुपये अधिक केले बाहेर किती आले चार हजार सहाशे रुपये आले बाहेर किती आले चार हजार सहाशे रुपये आले इथपर्यंत समजलं ठीक आहे आता नंतर ह्या दोनशे रुपयाचा दुसरा परिणाम कुठं होते ताळेबंदाच्या देता बाजूला होते बाकी असल्यामुळे पण आपण ताळेबंद केलाय का नाही दुसरा परिणाम करण्याची गरज नाही आता शेवटचं पद बघा शिल्लक पुढे नेली रोख शिल्लक आणि बँक शिल्लक आहे ह्या दोन्ही शिल्लकांचा परिणाम ताळेबंदाच्या कुठं होते संपत्ती बाजूला होते मग ताळेबंद तयार केलाय का माय ताळेबंद तयार केला नाही ताळेबंद तयार केलाय का बापू नाही करायला म्हणून ही रोख शिल्लक व बँक शिल्लक घ्यायची गरज नाही सोडून द्या उत्पन्न खर्च खात्यावरती येणार नाही चला अशा प्रकारे आपली शोधन बाजू पण संपली आता समाजना बघा एक नंबर झाली दोन नंबर झाली तीन नंबर झाली सगळ्या समाजना पण काय झाल्यात संपल्यात आता करायचे आपल्याला खातं बंद खातं बंद करायचे म्हणजे काय करायचे बेरजा करायच्यात मग बेरजा करता असताना हो काही उत्पन्न खर्च खात्याची ही खर्च बाजू आणि ही कोणती बाजू आहे कोणती बाजू आहे उत्पन्न बाजू आहे बेरीज जास्त ते निरीक्षण केला उत्पन्न बाजूच्या बेरीजचा विचार केला उत्पन्ना तर उत्पन्नाची बेरीज जास्त अकरा हजार नऊशे रुपये बेरीज उत्पन्न बाजूची आली आहे आणि बाजूची बेरीज करा खर्चबाजची बेरीज आली नऊ हजार दोनशे पन्नास आली आहे मग मला सांगा उत्पन्नाची बेरीज जास्त आहे बाजूची बेरीज कमी आहे मग जेव्हा या गणितामध्ये म्हणजे उत्पन्न खर्च खात्यावर उत्पन्नाची बेरीज जास्त असेल खर्चभावची बेरीज कमी असेल तर काय येते वाढावा येते वाढावा कसा करायचा रपमध्ये अकरा हजार नऊशे मधून ठीक आहे नऊ हजार दोनशे पन्नास वजा करायची वजा करा शून्यातून शून्य गेला राहिले शून्य शून्यामधून पाच जात नाहीत एक इथे घेतला दहा मधून पाच गेले पाच राहिले इथं राहिले आठ आठ मधून दोन गेले सहा इथे किती आहेत अकरा अकरातून तो नऊ गेले दोन दोन हजार सहाशे पन्नास एवढा काय ते वाढावा येते आला का वाढावा असा वाढावा लिहा खर्च बाजूला लिहायचं वाढावा उत्पन्नाचं खर्चावर अधिक्य आला वाढावा मग इकडे बिरीज किती येणार अकरा हजार नऊशे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण भारतीय कला केंद्र सोलापूर ठीक आहे यांचं जे उदाहरण होतं ते उदाहरण आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाच्या या उदाहरणामध्ये काही अडचण आहे गणितामध्ये काही अडचण असेल तुम्ही बिंदास्पणे कधी पण केव्हा पण विचारू शकता ठीक आहे टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुपला देखील तुम्ही जॉईन करा कमेंट बॉक्समध्ये मी लिंक टाकतो किंवा ज्या विद्यार्थ्यांना आपला व्हॉट्सअप ग्रुप ऑनलाईन क्लासचा त्याच्यामध्ये जॉईन व्हायचं आहे त्यांनी मेसेज करा ज्यांना ऑनलाईन क्लास करायचे आहेत तर आपलं परिवर्तन लर्निंग सेंटर ॲप आहे परिवर्तन लर्निंग सेंटर ॲप डाउनलोड करा या ॲपचे लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये आहे ठीक आहे त्याहून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता आणि सगळ्यांना परवडेल अशा कमी पैशामध्ये म्हणजे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये म्हणजे तुम्हाला पूर्ण अकाउंट विषयाचा कोर्स त्या ठिकाणी काय आहे अवेलेबल आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण चॅप्टरचे व्हिडिओ लेक्चर अवेलेबल असतील पी डी एफ नोट्स अवेलेबल असतील ॲपमध्येच आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला म्हणजे डाऊट सेशन देखील दर रविवारी डाऊट सेशन देखील तुम्हाला आयोजित केलं जाईल ठीक आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तत्पूर्वी आपण थांबूया धन्यवाद